हाय फ्रेंड्स, केबीसी किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत फोटो आणि केक। इथे मी चॉकलेट फ्लेवर मध्ये 1 kg चा हा केक बनवणार आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। इथे मी 2 कप चॉकलेट प्रीमिक्स घेतलेला आहे। इथे मी 200 ml चा कप यूज केलेला आहे। आता इथे मी थोडं पाणी घालून बॅटर मिक्स करून घेणार आहे। इथे आपल्याला थोडं पाण्याचा वापर करूनच बॅटर मिक्स करायचा आहे, जेणेकरून आपल्या बॅटरची कन्सिस्टन्सी परफेक्ट अशी येईल आणि आपला केकसुद्धा चांगला फुलून येईल। आणि हे आपल्याला एकाच डायरेक्शनमध्ये फिरवून घ्यायचं आहे। इथे आपला आता बॅटर मिक्स झालेला आहे। आता इथे मी 2 पळी किंवा 2 टेबलस्पून ऑइल टाकून घेणार आहे। इथे मी रिफाईंड ऑइल यूज केलेलं आहे। आता हे मी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। व्यवस्थित असं आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे। आता इथे मी 1 kg टिन घेतलेलं आहे, त्याला अशा पद्धतीने बटर पेपर लावून हे मिश्रण याच्यामध्ये टाकून घेत आहे। आणि आता हे मी सगळीकडे पसरवून घेत आहे आणि 2-3 वेळा ह्याला मी व्यवस्थित असं टॅप करून घेणार आहे। आता इथे मी 10 मिनटासाठी कढई प्रीहीट करायला ठेवली होती, त्याच्यामध्ये स्टँड ठेवून घेतलेलं आहे। आणि आता ह्याच्यामध्ये मी हे टिन ठेवून घेणार आहे आणि ह्याला मी आता 30 मिनटासाठी स्लो गॅसवर बेक करून घेणार आहे। आता इथे माझा केक थंड झालेला आहे। आता याला मी चाकूच्या सहाय्याने मार्किंग करून थ्रेडने कटिंग करून घेत आहे। अशा पद्धतीने दुसरा स्लाइससुद्धा मी कट करून घेणार आहे। इथे माझे 3 स्लाइस कट करून झालेले आहे। इथे आता बटर पेपर काढून घेत आहे। आता इथे मी 1 kg बेस घेतलेला आहे, त्याला अशा पद्धतीने क्रीम लावून घेतलेली आहे। आणि सगळ्यात मधला जो स्लाइस आहे तो मी ठेवून घेतलेला आहे। आणि आता इथे मी शुगर सिरपने सोक करून घेत आहे। इथे मी 1/2 वाटी पाण्यामध्ये 1 चमचा साखर टाकून घेतलेली आहे। इथे मी रिच स्टार या कंपनीची क्रीम घेतलेली आहे। ही अशा पद्धतीने आता मी फेटून घेतलेली आहे। त्याच्यामध्ये मी 2 चमचे गन्नाश ॲड करत आहे, ते सुद्धा मी आता क्रीममध्ये मिक्स करून घेत आहे। आणि आता एका पायपिंग बॅगमध्ये मी क्रीम भरून स्लाइसला अशा पद्धतीने अप्लाय करत आहे। इथे जेव्हा आपण क्रीममध्ये गनाश ॲड करतो तेव्हा ती आपली डच क्रीम तयार होते आणि हा केक चवीला अतिशय सुंदर असा लागतो। आता इथे मी क्रीम आपली स्प्रेड करून झालेली, ह्याच्यावरती आता मी पुन्हा थोडासा गनाश ॲड करून घेत आहे, तोसुद्धा मी स्प्रेड करून घेत आहे। आता इथे मी सगळ्यात वरची जी केकची स्लाइस आहे ती ठेवून घेतलेली आहे आणि आता इथे मी साईडून क्रीम अप्लाय करून घेत आहे अशा पद्धतीने। आता सेम प्रोसेस आपल्याला या स्लाइसला सुद्धा शुगर सिरपने सोक करून घ्यायचं आहे। व्यवस्थित असं सगळ्या बाजूने सोक करून झाल्यावरती पुन्हा आता इथे मी पायपिंग बॅगच्या सहाय्याने क्रीम लावून घेत आहे। ही रिच स्टार क्रीम तुम्हाला जिथे केकचं मटेरियल भेटतं तिथे तुम्हाला इझिली मिळून जाईल। ही क्रीम तुम्हाला आणल्यावरती तुम्हाला डीप फ्रीजरमध्ये स्टोअर करायची आहे। जेव्हा पण आपल्याला क्रीम व्हिप करायची आहे त्याच्या 1.5 ते 2 तास अगोदर आपल्याला त्याला डीप फ्रीजरमधून बाहेर काढून रूम टेम्परेचरला 1.5 ते 2 तासासाठी ठेवायची आहे। त्याच्यानंतरला ती आपली आपल्याला पातळ अशी हवी आहे, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे आपल्याला आईस क्रिस्टल नको आहेत। आणि ह्या पद्धतीने आपली क्रीम परफेक्ट अशी व्हिप होते। क्रीम व्हिप कशी करायची याचा व्हिडिओ मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करेन। आता इथे मी सगळ्यात शेवटचा जो स्लाइस आहे बटर पेपर लावलेला त्याला मी शुगर सिरपने सोक करून घेत आहे अशा पद्धतीने। आपल्याला इथे व्यवस्थित असं सोक करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला केक हा खाताना ड्राय असा ड्राय लागणार नाही, व्यवस्थित असं सॉफ्ट लागेल। आता इथे मी साईडून क्रीम अप्लाय करते। इथे आपल्याला क्रम्बल कोट करून घ्यायचं आहे। क्रम्बल कोट करणं आवश्यक आहे कारण की जेव्हा आपण फायनल फिनिशिंग देतो तेव्हा आपल्या केकमध्ये याचे कण किंवा क्रम्स येऊ नयेत म्हणून हे आपल्याला क्रम्बल कोट करायचं आहे। आता इथे मी या पद्धतीने थोडीशी क्रीम लावून घेत आहे आणि ह्याला मी आता स्पॅच्युलाच्या सहाय्याने पॅलेट नाईफच्या सहाय्याने मी इथे
व्यवस्थित असं स्प्रेड करून घेत आहे, क्रंबल कोट करून घेत आहे। साइडून सुद्धा मी आता व्यवस्थित असं कवर करून घेत आहे। इथे आता तुम्ही क्रंबल कोट करून तुम्ही हे 10 मिनिटांसाठी फ्रीज मध्ये सुद्धा ठेवू शकता, पण आता मी इथे डायरेक्ट दाखवत आहे। तुम्ही केक क्रंबल कोट केल्यानंतर 10 मिनिटांसाठी नक्की फ्रीज मध्ये ठेवा, जेणेकरून तुमची फायनल फिनिशिंग देताना केकला अतिशय छान अशी फिनिशिंग येईल। आता इथे मी फायनल फिनिशिंग देत आहे सगळ्या बाजूने। आता मी साइडून सुद्धा क्रीम लावून घेत आहे। तुम्ही इथे पाइपिंग बॅगचा यूज करू शकता, पाइपिंग बॅगच्या साहाय्याने तुम्ही इथून साइडून अशी किंवा वरून अशी क्रीम तुम्ही लावू शकता। इथे मी पॅलेट नाईफच्या मदतीने थोडी थोडी क्रीम घेऊन अशा पद्धतीने साइडून मी लावून घेत आहे आणि एक्सेस क्रीम काढून घेत आहे। इथे मी आज तुम्हाला स्क्रॅपर ऐवजी आयडी कार्डचा वापर करून दाखवणार आहे। ह्याने सुद्धा आपल्या केकला खूप छान अशी फिनिशिंग येते। जर तुमच्याकडे जर स्क्रॅपर्स नसतील, सुरुवातीला जर तुमच्याकडे असं नसेल, तर तुम्ही जुना ATM कार्ड किंवा जुना पॅन कार्ड असेल ते स्वच्छ असं करून तुम्ही त्याचा वापर करू शकता। बघू शकता तुम्ही विदाउट स्क्रॅपर सुद्धा आपल्या केकला किती छान असे प्लेन फिनिशिंग आलेली आहे साइडून। तुम्ही याचा वापर स्क्रॅपर म्हणून करू शकता। आता मी हे पॅलेट नाईफच्या मदतीने वरची पण क्रीम मी अशा पद्धतीने काढून घेत आहे, आणि दरवेळेला आपल्याला अशी वरची क्रीम काढताना पॅलेट नाईफ आपली क्लीन असली पाहिजे, त्याने आपली वरच्या बाजूने सुद्धा व्यवस्थित अशी परफेक्ट अशी फिनिशिंग येऊन जाते। आता इथे मी चॉकलेट गनाश घेतलेला आहे। इथे मी 100 ग्राम डार्क कंपाउंड घेतलेला आहे, त्याच्यामध्ये मी 25 ml मिल्क टाकलेला आहे, आणि अशा पद्धतीने डबल बॉइलच्या मेथडने मी हे मेल्ट करून घेतलेलं आहे, आणि आता एका पाइपिंग बॅगमध्ये मी ते भरून घेतलेलं आहे। आता हे मी साइडून असं गनाश टाकून घेत आहे, आणि आपल्याला हे साइडून केक पूर्णपणे गणेशने कव्हर करून घ्यायचं आहे। आता पॅलेट नाईफच्या मदतीने मी व्यवस्थित असं स्प्रेड करून घेणार आहे। व्यवस्थित असं आपल्याला सगळ्या बाजूने स्प्रेड करून घ्यायचं आहे। इथे मी फोटो प्रिंट घेतलेली ती अशा पद्धतीने मी सगळ्या बाजूने व्यवस्थित अशी काढून घेणार आहे। हलक्या हाताने ही आपल्याला अशी काढून घ्यायची आहे। ही खूप अशी नाजूक असते, त्यामुळे तिला व्यवस्थित अशी हलक्या हाताने आपल्याला ही काढून घ्यायची आहे। आता ही मी काढून घेतलेली आहे, आणि आता ही मी व्यवस्थित अशी केकवर लावून घेत आहे। बघू शकता तुम्ही सगळ्या बाजूने असं हलकं हलकं असं आपल्याला प्रेस करत हलक्या हाताने आपल्याला हे सगळ्या बाजूने लावून घ्यायचे आहे। बघू शकता इथे मी छोटा भीम ही फोटो प्रिंट वापरलेली आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे प्रिंट वापरू शकता। ही फोटो प्रिंट तुम्हाला जिथे केकचं मटेरियल भेटतं तिथे तुम्हाला सहज भेटून जाईल। आता इथे मी चॉकलेट स्प्रिंकल करत आहे अशा पद्धतीने सगळ्या बाजूने। आता इथे मी पाइपिंग बॅगच्या साह्याने इथे डिझाईन काढून घेणार आहे बॉर्डरला। इथे मी क्लोज स्टार नोझलचा वापर केलेला आहे। इथे मी वरती सुद्धा क्लोज स्टार नोझलचा वापर करून डिझाईन काढून घेतलेले आहे। आता इथे मी पाइपिंग बॅगमध्ये स्काय ब्लू कलर ॲड करून क्रीममध्ये मी अशा पद्धतीने ही डिझाईन काढून घेत आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कलरचा वापर करू शकता किंवा दुसरा नोझल वापरून तुम्ही इथे डिझाईन करू शकता। इथे माझा फोटो प्रिंट केक तयार झालेला आहे, बघू शकता तुम्ही। माझा हा केकचा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। माझा हा व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद।